याला दोघं जणांचे काम आणि आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया किती राग येऊ द्या, थोडा कंट्रोल करा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका, थोडं संयम धरा, काय फरक पडत नाही, पण त्याची फळं एकदम वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहे ना. थोडा संयम धरा, संयम धरा, संयम जर तुम्ही धरला ना तुम्ही यशस्वी व्हाल. यदा कदाचित 2 मिनिटाचा राग तुमचं आयुष्य सुद्धा संपू शकतो, आणि तो जर शांत राहिले ना तुमचं आयुष्य वाचू शकतो. नवरा बायकोचे जे भांडणं आहेत ना, होऊ द्या, आता आमच्या घरात होती होती नाही का, तुमच्या घरात होती नाही, त्याला संयम पाळायचा. बायको बोलायला लागली ना, 1-2 मिनिटं फक्त तिच्या का पाहत राहायचं, बोलायचंच नाही, पाहत राहायचं निवांत, तिचा पॉवर कमी होऊ द्या, ती काही पिसाळली नाही. 5-10 मिनिटं ती शांत शांत बसून राहील, पॉवर कमी होऊ द्या, काहीच नाही होत. आपण तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मिलीस. आणि दुसरा अध्याय, तिसऱ्या अध्यायामध्ये इतक्या सुंदर व्हाव्या, द्याला पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दुरी नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात, जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, अशी पठ्ठे आहेत. दोघं जण काम आणि महिला, म्हणजे तुम्हाला फाशी बिशी घ्यायची असली, औषध बिषध घ्यायचं असलं तुम्ही घ्या, आपलं मत नाही, पण तुम्ही आमच्या घरी घेऊ नका. ड्रम इकून न्या, काड्याची पेटी इकून न्या, हे सगळं कशाला, तुला राप आहे, भांडण मारा मारणा करण्यात काय मजा आहे, हा जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या तर माझ्यात भांडणच नकोय, काय भांडण्यात मजा आहे, काय मजा आहे, भांडण्याचं कारण काय, डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, अंगावर का आला, ही का भांडण. आणि लगेच त्यांना फोन करायचा, 2-4 जणांना 2-4 एअरपट आली, झाली कुदाखुदी, कारण काय, गाळ उडवला, गाळ उडवला तरी हाफ मर्डर, पाणी उडवलं का भांडत, हा जीवन क्षणिक आहे. कीर्तन संपल्यावर आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही आहे, शिवंजनिक आहे. बरं, प्रत्येक माणूस रोगाने ग्रासला आहे, आज बसलेल्या सगळ्या माणसांना रोग आहे. हा, एवढे जर चेक केले ना आता, यातले 25 लोक येडे निघतील, येडे येडे लोक आहेत, मी निघू शकतो, येडे निघतील लोक. तुम्ही हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. माणसांना 4 रोगाने पछाडलंय, 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त लोकांना कॅन्सर आहे सध्या, आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण तुमच्यामध्ये महिला, पण तुमच्याबद्दल कोणी बोलायचं नाही, नाही जो बोलला तो मेला. तुम्हाला कपड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, केसावरून कोणी बोलायचं नाही, तुमच्या राहणीमान, तुम्हाला काही चांगलं सांगितलं का तो तुमच्यावर अन्याय, तो तुमच्यावर अन्याय. हळद लागली नवरदेवाला, नवरी पळून गेली तरी तुम्हाला कोणी बोलायचं नाही, लढलेत का नाही असे किस्से, नवरदेवाला हळद लागली आणि नवरी पळून गेली, नवरीच्या आईला माहीत नव्हतं का, माहीत नव्हतं खरं बरोबर, आज गुरु पौर्णिमा आहे, मला तळतळायला लावू नका, तुमची पोरगी पळून जाणार तुम्हाला माहीत नव्हतं, नाही मी 5 मिनिटं थांबवतो, घ्या बरं पांडुरंग शपथ, माहीत नव्हतं तुम्हाला, माहीत नव्हतं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो आईला माहीत नाही, आपल्या पोरीच्या अंगात कपडे कुठून येतात आईला माहीत नाही, आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते आईला माहीत नाही, आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिला आणि पोरीचा पासच पंच नाही, मग पोरगी विमानातून वर्गात उतरते का काय माहीत नाही. पोरगी पडून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आलता, मग तू काय ध्यानाला बसली होती काय. आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटच आहे, फक्त खोटं आहे का सांगा. पुरींचे चाळे माहीत नसते आईला, सगळं माहीत असतंय, मुलगी मुलगा पाहायलाय होती, बसत्यालाही होती, साखरपुड्यालाही होती, माहीत नाही का आईला, बामत्याचं सोंग घ्यायचं. म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, 2 झाले आताशी,
अजून 16 पूर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा आरवतो काय ना, फास्ट मध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर तिसरा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला तिन्ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना, आणि 1.5 वर्षाची बिस्किटच्या आत बुडून खातात. काय बिस्किट काय तर आहे. ते कोलगेटच्या ज्या आहे ना, तिथे एक म्हातारी कुठून आली तिचा एक शोध लावला पाहिजे. बर ना, काय नाही करायच. म्हातारी ऊस कोलगेट लावली होती, पोर ऊस फोडी ती. अरे फेऱ्या लावली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेऱ्या लावली झोपलोच असतो ना. काय माणसं काही करायचं आपल्या बावळा नावाने, काही खायचं काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐकता ऐका. आता पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही. आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सार. आणि माझ्यासारखा कोणीच नाही हा होतो अहंकार. किती पोर झाले? करेक्ट 6. आणि सातवा पोरगा आहे म्हातारीचा मी. मी नसल्यावर कीर्तन कोण वाजेल? मी नसल्यावर चाल कोण म्हणत? मी. सातवा पोरगा. 8वा पोरगा तू. 9वा पोरगा तुझ. 10वा पोरगा माझ. असे 10 पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळी पासून या बाबळी पत इकडली अख्खी इकीन करॅक्ट. पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग हा करॅक्ट. एवढं जिदी म्हणतोय बापाचा नाही. काय लोक हुशार आहे. सासूच सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक? मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजार होऊ दे, मग तू ये आणि मी ये आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा. ऐकत ही कोणची पोर आहेत म्हातारीची? तुम्ही नवी नवरी पाहिली का? मला म्हणलं नवी नवरी. हा नवी नवरी पहा, कुठं काय लावीन. इथल्या पट्टीत चमकी, हिरव्या बांगड्या, मग इथवर बांगड्या, लिपस्टिक, फेऱ्यान लवली, तळपायाला मेहंदी, नख पॉलिश, लाली, लईच मेकअप हो. आणि बोलताना कोणत्या गुरुजी को होते व्याकरणाला काय कळत नाही, एकदम सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कुठे टिंब दिती मग अमावाने आपली. एव्हा तेव्हा केव्हा अय्या खरं आहे का खोट आहे? एव्हा तेव्हा केव्हा अय्या ती वा नाही म्हण वाव अय्या वाव. आणि येईन त्या पाहुण्याला पाया पडा येते ती. 550 रुपये मिळणार त्या पाया पडायची. आणि लगेच पाणी आणि चहा. आता ती सासू बोली ती बिचारी, ती म्हणती मया माया पाप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. हा मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई, लय भारी वस्तू मिळाली. मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागतो, पण
पण देवानं घरानं ऐकलं शेळ्यांचाही पाहती कोंबड्यांचाही पाहती भांडे अशी ती. मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाले बाई पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला तिनं येसन घातली का मग तिला विचारायचं कसं काय काय सांगतीन काय ऐकती बाई. हाय ते बरे ग हाय ते बरे माया सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलल पण पार पप्या मा कामातून गेला बाई भांडे घासू लागतो धुणं धुवू लागतो आता तर एवढ्यात आथरून नाही टाकू लागतो फार कामातून गेला बाई मा पप्या. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तर त्याला दूध निघत नाही तर दूधच निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पप्याला पोराला काहीतरी असं म्हणणार आहे माया पुढं बसल्यात आता. आता शिक दहा पोरं झाली बरं का म्हातारी लई मोठी आहे तुम्ही म्हणाल म्हातारी मारायची का वा आपण फास्ट मध्ये मारू म्हातारीला. आता दहा झाले पोरं ध्यानात ठेवायचे बरं का काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार मी तू तुझ माझ. आता म्हातारीला पोरी आहे सहा पाहता एक एक पोर लई मोठा परपंच आहे म्हातारीचा आणि त्या म्हातारीच्या एकाच पोरीचं नाव आहे पहिल्याच आशा. आज तुम्ही मी सगळे कशा ते आशा पगार वाढल पाहुणा येईन पोरांच म्हणणं पाहुणे येतील पगार वाढल म्हण आशा. आणि त्या म्हातारीच्या दुसऱ्या पुरीचं नाव आहे इच्छा. आता पुरी मोजा पटकन आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा तितिक्षा दहांसा सोळा आणि सोळा पोर एकट्या म्हातारीला आहे आणि म्हातारी राहिला याच्यात. आता म्हातारीचे सोळा पोर आपल्या जनत मारणं शक्य नाही शक्य नाही. काम क्रोध मग आपण म्हातारी मारायचं नियोजन करू तरच बाकीचे मरतील. पण म्हातारी इतकी नंगाटे तिला एक मैत्रीण आहे आणि मुलगी आहे तिचं नाव इच्छा आहे आणि इच्छेचं तिचं बरं आहे कोणचं गेलं बोंबालं मायेचं आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे प्रियकर म्हणजे हा पोरणो सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान हा आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला गाडी चालवायला कोणी फटाफट बोला पोरग पाठीमाग पोरगी बसली ही ती बसली का त्यानं बसवली बस. आता हे मी बोललं असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या आता यांचं काय करणं. पटकन बोला गाडीवर पोरगा बसला गाडी चालवायला कोणी पोरगा त्याचे दोन्ही हात कुठे हँडलला माग कोण बसली पोरगी. जोरात बोला सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे ती बसली का त्यानं बसवली ती बसली करेक्ट. हा बरं तिनं त्याला नादी लावलं का तिनं त्यानं तिला तिनं बरं चला पटकन तिनं मेसेज टाकला होता का त्यानं अरे तुला काय आलता का एखादा मॅसेज एवढं ठेव आपले दिवस बोगस गेले रे. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो मी फक्त गोत्यात काय येतो महाराज खरं बोलतो जी फळ भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची आपण बोललो ते ना राग आला असता हा पोर ये हुशार आय आय तू कितीला रे ए तू कितीला आठवी सेमी का मराठी सेमी बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस
सॉलिड करेक्ट वॉटर नीट बसे मिल्क लिक्विड तू गुरुजी जाएगा सर्विस वाला देख तू तुझे वडील सर्विस लाए ना हाँ तू कितने लाए रे तू हाँ नवीला नवीला दावीला कौन है तुमच्यात ते म्हणते दहावीला आहे तुम्ही नाही बोला त्यांना माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ दहावी नको काय मला लोकांना राग येतोय अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज यावर्षी मराठीला 100 मार्क ए बा आपण शिकलेली माणसं आहेत विज्ञानाला 100 आपण मान्य करू गणितालाही 100 आपण आता मराठीला काना मात्रा उकार वेलांटी ऱ्हस्व दीर्घ उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही का 100 मार्क मराठीला मी एका शिक्षकाला म्हणला होत्या मुलाला 100 कशी शिके तुम्हाला म्हणला तुमचं तुम्ही पहा आमचं आम्ही पाहतो तुम्हाला त्या पोरांना 20 पैकी किती झाली 20 माझा प्रश्न कितीचा राहिला आहे 15 15 मध्ये 3 विषयाला सरासरी आहे या तिन्ही भाषांनाही सरासरी आहे आणि या तिन्ही राहिलेल्या इतिहास भूगोल अर्थशास्त्र गणिताला आणि विज्ञानालाही सरासरी मग त्या पोराला 100 पैकी 5 मार्क पाडायचे असं बोललं का इंद्रीकरांनी शिक्षकांची खिल्ली उडवली दिले ठोकोना आमच्या भोवती बाण असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही खपा खप बाण घुसा त्या खपा खप खपा खप तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते अरे कुणाला तरी खरं बोलू द्या धर्म बुडेल आणि आपल्याला कीर्तन नाही करायची आपल्याला धर्म वाचवायचा आहे हे मातृ हे मातृपितृ पूजन नाहीये हा मातृपितृ सोहळा नाहीये हा या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना हा धर्माचं काम आहे आणि आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे तुमचं काय मत आहे आज माणसावर संकट नाही धर्मावर आहे तुमचा पक्ष तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या तुम्हाला पहिलं एकत्र या तुम्ही जर सगळेजण एकत्र मनगटात राहिले तरच धर्म वाचेल एकमेकाच्या तंगड्यावडीत राहिले तर धर्म संपला तुमचं काय मत तुम्हाला कोण अगोदर सगळं बाजूला अगोदर धर्म मग बाकीच आज महिला मंडळ आपण एकत्र येण्याची गरज तुम्ही मी जर भांडतच राहिलो तर राहिले काय जगात काय राहिले होणाऱ्या गोष्टी तर घडतात घडणारी ती गोष्ट घडून जाते किती वाईट आहे महाराज अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात मेणबत्तीचं तेल हे अंगावर पडलं तर माणसं मेणबत्ती टाकून देतात 25 माणसं आहेत महाराज डोळ्या देखत जळून मेली तर बापाला मुलगा ओळखू आला नाही मुलाला बाप ओळखू आला नाही कालचं चित्र आहे साधा मृत्यू आहे महाराज ए किती मेले 25 झालेत एकत्र कोण कोणाची आई आहे तपास नाही शिया पण तुम्ही 1-2 मिनिटं कल्पना करा मायला म्हणलं तव्याचा जर चटका बसला तर माणसं पकड घेतात नाही तर फडकं घेतात आज रात्रीचं आग लागली आणि प्रत्येक अवयवाला चटका बसून मरायचा आहे काय चित्र आहे का तुम्ही करा 2 मिनिटं कल्पना करा आणि त्याचं सुद्धा या मंडळीने 3 दिवस पॉलिटिक्स केलो त्याला 3च वाक्य बोलावं लागत होते यांनी फक्त असं कधी घडू नये हा प्रसंग कोणावर येऊ नये आणि ज्यांच्यावर आला त्यांना दुःख पेलवण्याची ताकद यावी याच्यापेक्षा काय पाहिजे होतो याचं यांनी 3 दिवस भांडवल केलं आता मेलेल्या माणसाची जर अशी स्थिती आहे
आज जर समजा त्या घरामध्ये त्या 25 जणांमध्ये ओळख होतं कोणी कोणाला आलं नाही, पण सांगा महिला म्हणजे त्या घरामध्ये जर यदा कदाचित मुलगा आई बापाचा तिघही असतील तर काय राहिलं घराचं, किंवा आई वडील असतील आणि मुलगा असेल काय राहिलं त्या घराचं? तुम्ही एक निरीक्षण करा ना, तुम्ही ना एक 2 मिनिटं फक्त डोळ्यापुढं चित्र आणा की आपण भेटतोय, एवढं चित्र आणा डोळ्यापुढं आपण भेटतो. एकही काच फुटेल नव्हती त्या आईविषयी. तुम्ही विचार करा, विचार आपण भेटतोय अशी कल्पना करा बरं. कल्पना तरी सण होती का आपल्याला? आज त्या कुटुंबांवर प्रसंग आले महाराज. पहिलं शब्द आहे म्हातारीचा आशा इच्छा वासना, आणि हे 16 पोरं आणि त्याच्यात ती म्हातारी इच्छेचं ऐकते आणि त्या इच्छेला एक प्रिय करे इथं आपण होतो. नाही काळजी करायची, मी तुम्हाला कुठेही नेऊन घालणार. त्या प्रियकराचं नाव आहे प्रियसी. म्हणजे काय रे बाबा? प्रियसी म्हणजे काय रे? आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली. घाबरू नका तुम्ही, मी आहे ना. आपण जे गर्लफ्रेंड हे परनो तू कितीला आहे? 6वीला. हरिपाठ हा ग्रंथ टिंब टिंब या संतांनी लिहिला. बोलायचं नाही बाकी त्याने. तू 9वीला आहे ना. टिंब टिंब या जिल्ह्यात टिंब टिंब ही नावाची नदी आहे की त्या नदीने गाथा बुडवला नाही तारला. हा कोणती? करेक्ट. तू कितीला आहे? हा जोरात बोल. 9वीला आहे का? 9वीला आहे का? ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव टिंब टिंब हे आहे. करेक्ट. तुझ्या शेजारचं कोण आहे? कितीला आहे? पैठण या ठिकाणी टिंब टिंब या संतांची जल समाधी आहे. सांगू नका रे बाकीचे. आणि पोरानं ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या आणि आता एक नवीन ते गाणं आलं कोणतं ते? पुष्पा. जोरा सांगा सगळे. आणि ते वाक्य काय? झुके का नाही? हा. आणि ते वाक्य काय पुढं? तेरी. करेक्ट. आता एक नवीन एक गाणं आलंय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आला आला पाटलाचा. त्याने घाटात केला. बस मला आता जाग्याव मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. म्हातारी मारणं गरजेचं आहे, पण म्हातारीला जोडीदार आहे इच्छा, इच्छेला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन हा प्रियकर नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. नीट ऐका. 7वा अध्याय असं सांगतो, इच्छा ही कुमारी झाली ते कामाते तारुण्य आली. इच्छेला कधी बाळ होणार नाही कारण तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आपल्याला म्हातारीच मारणं गरजेचं आहे. आणि म्हातारी मारायचं औषध घुळघुळा वाजती टाळ. Yeah.
कैसा वास्तव बोल तो बोला कैसा वास्तव बोल कारण म्हातारी घाबरत होती भाषणाला आणि भजन पुरावाय त्याला हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ येणे हे येणे माया जाल आता म्हातारी मेली. म्हातारी मेल्यामुळे आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव करेक्ट वा 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 बोध. आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं मला लग्नाची गरज पडली नाही. चार मुलं झाली. कोणती ऐका हे ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा आहे बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला. दुसरा मुलगा मला योग झाला. तिसरा मुलगा मला साधक झाला. आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला. दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली. तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबा रायचा चौथ्या नंबरचा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. म्हणून या पवित्र दिवशी या परिवाराच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साहेब त्यांचे सगळे बंधू भाऊबंद सगळ्यांच्या वतीनं सांगतो सगळं करा. सगळे ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका. पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा साथ आता ही संस्था व्यवस्था काढणारे हे जे पोरत नाही लहानारे संभालते ना तुम्ही लोकांचे यांना गीता शिकू नका. गीता राहू द्या. गीता पखवाजनंतर शिकवा. पहिला हरिपाठ शिकवा. कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही आजची स्थिती अशी. फक्त बोलायचं नाही कोणी. बोलला तो मिळाला. यांना पहिला हरिपाठ शिकवा. तर ते संस्था काढणारे काय करतात पहिल्याच तडाख्यात मन बहारावा मनपात राहावा वाजव पखवा. ते काढतो दोन चार दिवस कळ काढित ते म्हणतो बहारावा तूच म्हण पंधरावा तूच म्हण आणि आरती तू या बायकुलाच करायला माही पीठी दे मी चाल. आता हे जे टिकले आहेत हे मराठवाड्यातले म्हणून टिकले आपले आमचे नाशिक